नेताजींच्या जयंतीदिनी आझाद हिंदचा आक्रोश निषेध मोर्चा. नेताजींच्या मृत्यूची तारीख जाहीर करण्याची व जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी. नेताजी सुभाषबाबूंच्या मृत्यूची तारीख जाहीर करावी. न्यायमूर्ती मनोज मुखर्जी आयोगाचा अहवाल जाहीर करावा. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत. गहाळ झालेल्या नाबालिग मुलींचा शोध घ्यावा. यासह 15 मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंद संघटनेच्या वतीने आज 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनीच आक्रोश निषेध मोर्चा काढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा शहरात आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात निघालेल्या आक्रोश निषेध मोर्चामध्ये इन्क्लाब जिंदाबाद नेताजी सुभाषचंद्र बोस की जय चे नारे देण्यात आले. बुलढाणा शहरातील आझाद हिंद संघटनेच्या संपर्क कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा शहरात भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर ॲडव्होकेट सतीश रोठे यांच्यासह एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यामार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. स्पीकर होतो.